धनगर समाज आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये येत्या 27 तारखेला एक बैठक बोलावली आहे. धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी माहिती दिली आहे. या बैठकीमध्ये धनगर समाज आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आक्रमक आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी फक्त ना फक्त या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी कशी करणार याविषयीच काहीतरी ठोस निर्णय घ्यावा. सर्टिफिकेट आम्हाला कसे मिळणार आणि कधी मिळणार याचाच काहीतरी निर्णय आम्हाला शासनाने कळवावा. नपेक्षा शिफारस किंवा आणखी कुठला अभ्यासगट असं काय असं असल्या काही युक्त्या क्लुप्त्या शासनानं कृपया करू नये. जर का असं काय झालं तर मग मात्र 27 तारखेच्या नंतर या महाराष्ट्रामधले हा समाज हा आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही.